नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे रिलायन्सच्या विरोधात मनसे कडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते, मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पद्धतीने जमीन अधिग्रहित करीत असून जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे। तर शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही शासनाचे अधिकारी याची दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तलासरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली होती। शुक्रवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरी जवळ महामार्ग अडविला होता, त्यामुळेच महामार्गावर 4 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला 1,00,000 रुपये मिळत आहे, मात्र तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्यासाठी संपादित जमिनीला 59,000 रुपये असा अल्प मोबदला दिला जातो। याबाबत शेतकऱ्यांनी मोबदल्यातील तफावतीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, त्यावेळी वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या, राजकारणाचे दरवाजे झिजवले, पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही। यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केले। जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी तलासरीजवळ 2 तास महामार्ग रोखून धरण्यात आला होता। यावेळी शासनाच्या वतीने तलासरीचे नायब तहसीलदार नरेंद्र माने यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। यावेळी मनसेने महामार्ग रोखून 2 तास वाहतूक थांबवली, तसेच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून पेटून दिले होते, पण पोलिसांनी तात्काळ ते दूर केले। यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य ते बंदोबस्त ठेवून परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली। तर शासनाला आणि रिलायन्सला इशारा देण्यासाठी महामार्ग रोको आंदोलन यावेळी करण्यात आले, मात्र दखल न घेतल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन्सची कार्यालय बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिलाय। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यासगण विकासाचा। नमस्कार।